स्टूडेंट्स, वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा। तर स्टूडेंट्स, आज आपण आशयुक्त अध्यापन पद्धती इतिहास, तर यातील युनिट नंबर फर्स्टमधील 1.4 समजून घेणार आहोत, इतिहासाचे विविध आधार। तर इतिहासाचे विविध आधार आपण विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत। इतिहासाचे आधार अशी विशेष सामग्री आहे जिच्या आधारावर इतिहासकार भूतकाळातील घटनांचे लेखन करतो। इतिहास लेखन एक शास्त्र आहे, त्याचा संबंध भूतकाळातील सत्य, वैध आणि विश्वसनीय तथ्यांशी आहे। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आधारांच्या अभ्यासावर भर दिला जातो। आधारांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते। तर जे जॉन्सन जे आहेत तज्ज्ञ, त्यांनी आधारांचे वर्गीकरण दोन प्रकारे केलेले आहे, परंपरा आणि अवशेष। परंपरा तीन भागात विभागल्या जातात, मौखिक परंपरा, लिखित किंवा मुद्रित परंपरा, चित्रित परंपरा यात नकाशे वगैरेंचा समावेश होतो। अवशेषांमध्ये जड वस्तू, स्मारके, किल्ले, साधने, भांडी, नाणी, इमारती यांचा समावेश होतो। आधारांच्या रूपावरून त्यांचे एक वर्गीकरण केले जाते, तर ते म्हणजे पुरातत्वीय आधार, साहित्यिक आधार आणि परंपरा। तर आधी आपण पुरातत्वीय आधार समजून घेऊ। पुरातत्वीय आधारांचे म्हणजेच पुरातत्वीय आधारांमध्ये ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक भांडी, नाणी, मानवी उपयोगाच्या वस्तू, मुद्रा, मूर्त्या, शिलालेख, लेण्या, दानपत्रे, आज्ञापत्रे अशा बाबींचा समावेश होतो। मोहेंजोदडो व हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननातून बरेच पुरातत्वीय आधार सापडले आहेत। या आधारांच्या अभ्यासातून तत्कालीन संस्कृतीची माहिती जगाला झाली। ठिकठिकाणी उभारलेले स्तंभ, स्तूप, शिलालेख, दानपत्रे, आज्ञापत्रे यांच्या अभ्यासातून तत्कालीन घटनांचा परिचय होतो। ऐतिहासिक नाण्यांवरून तत्कालीन आर्थिक व धार्मिक तसेच सामाजिक परिस्थितीचा बोध होतो। तर हे झालं पुरातत्वीय आधार। तर नेक्स्ट पॉइंट यातला साहित्यिक आधार, कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, महाकाव्ये, पोवाडे, दैनंदिनी, सरकारी आदेश, नाटक, आत्मवृत्त अशा साहित्यांमध्ये तत्कालीन समाज जीवन, राजकीय जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते। म्हणजे साहित्यांमध्ये हे जे साहित्य आहेत, नाटक, आत्मवृत्त, तर या साहित्यांमध्ये तत्कालीन समाज जीवन, राजकीय जीवनाचे प्रतिबिंब दिसून येत असते। युवान श्वान फाही एन यांनी लिहिलेली प्रवास वर्णने, त्यानंतर बाबराचे आत्मवृत्त, अबुल फजलने लिहिलेला अकबरनामा, तसेच बखरी, कौटिल्याचे अर्थशास्त्र, कालिदासाचे मेघदूत, विशाखा दत्तचे मुद्रा राक्षस, कवी भूषणचे काव्य अशा साहित्यातून त्या त्या काळातील सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीची आपल्याला जाणीव होते। याप्रमाणेच भारतात धार्मिक साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे। रामायण, महाभारतात सारखी महाकाव्ये, चार वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके, बौद्धांच्या जातक कथा, जैन वाङ्मय, विविध संतांचे साहित्य यामध्ये देखील तत्कालीन समाज जीवन, धार्मिक जीवन आणि राजकीय जीवन कसे होते याची जाणीव होते। तर हे झालं साहित्यिक आधाराविषयी। आता नेक्स्ट पॉइंट यातला परंपरा। आपल्याकडे परंपरा, रीतिरिवाज, रूढी या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत।
त्यांच्या मागे काही धार्मिक, ऐतिहासिक तसेच वैज्ञानिक आधार आहेत. या कुठेही लिखित स्वरूपात आढळत नाही. मौखिक स्वरूपात शतकानुशतके त्यांचे पालन समाजात होताना दिसते. मग या परंपरांच्या माध्यमातून काही ऐतिहासिक बाबींवर प्रकाश टाकला जाऊ शकतो. तर तर्कनिष्ठतेने या परंपरांचा अभ्यास केला जातो. या तर यातूनही तत्कालीन समाज जीवनाचे स्वरूप आपल्याला कळते. स्थानिक इतिहास समजण्यासाठी समाज जीवनाचे स्वरूप आपल्याला कळते. तर स्थानिक इतिहास समजण्यासाठी परंपरा उपयुक्त ठरतात. तर आधारांचे वर्गीकरण त्यांच्या असलतेवरून देखील केले जाते. तर ते म्हणजे बघा, प्राथमिक आधार आणि दुय्यम आधार. तर हे आता समजून घेऊ नेक्स्ट पॉईंट आपण, प्राथमिक आधार आणि दुय्यम आधार. तर प्राथमिक आधारामध्ये घडलेल्या घटनेत जी व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी झालेली आहे तिच्याकडून मिळालेली माहिती हा प्राथमिक आधार होय. प्राथमिक आधारामध्ये ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, शिलालेख, राजाज्ञा, सरकारी निर्णय, वस्तू, भांडी, मूर्त्या, नाणी, सणदा, दानपत्रे, आत्मवृत्ते, तत्कालीन प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने यांचा समावेश होतो. या आधारांवर इतिहासाच्या सत्यतेची कसोटी ठरते. हे आधार त्यांच्या अस्सल स्वरूपात आहेत. त्यांच्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे संस्कार झालेले नाहीत, म्हणून त्यांना प्राथमिक आधार म्हणतात. द नेक्स्ट पॉइंट, दुय्यम आधार. एखाद्या ऐतिहासिक घटनेत प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या व्यक्तीकडून मिळणारी माहिती दुय्यम स्वरूपाची असते. आपल्या परंपरा, दंतकथा, कथा, नाटके, आत्मवृत्ते व प्रवास वर्णनांची झालेली भाषांतरे, धार्मिक साहित्य, महाकाव्ये यांना दुय्यम आधारांच्या श्रेणीत ठेवले जाते. कारण या आधारांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना बदल होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ कौटिल्याचे अर्थशास्त्र हा मूळ ग्रंथ प्राथमिक आधार होय, परंतु याचे मराठीत भाषांतर केले असल्यास हे मराठी भाषांतर दुय्यम आधार होय. विद्यार्थ्यांना इतिहासाची सत्यता पटवून देण्याचे काम आधार करतात. मिळालेला आधार कितपत सत्य आहे, त्याला इतर आधारांचा पाठिंबा आहे अथवा नाही, तो प्राथमिक आहे की दुय्यम, या सर्वांचा विचार इतिहासाचे लेखन करताना केला जातो. इतिहासाच्या अभ्यासातून तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित होते. ती या आधाराच्या चिकित्सक अभ्यासामुळेच इतिहासाच्या ज्ञान निर्मितीचे स्रोत म्हणजेच सर्व प्रकारचे प्राथमिक व दुय्यम आधार होत. धन्यवाद. आता नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ.